नमस्कार, अंजनी फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण संक्रांतीसाठी स्पेशल कडक कुरकुरीत चिक्की अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहूया. या चिक्कीसाठी गुळाचा पाक करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणूनच तो पाक परफेक्ट कसा करायचा यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे अगदी सहजपणे ही चिक्की कुणालाही करायला जमेल. तिळाची कुरकुरीत चिक्की बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. इथे मी एक बाउल तीळ घेतलेलं आहे. ज्या मापाने तीळ घेतलेले आहेत त्याच मापाने आपल्याला नंतर गुळही घ्यायचा आहे. तीळ भाजताना गॅस मंदच ठेवायचा आहे. 2-3 मिनटं चांगले अगदी तीळ खमंग भाजून घ्यायचं आहे. हे तीळ मी विदाऊट पॉलिशवालेच घेतलेले आहेत, पॉलिशवाले नाही आहेत. पॉलिशवाले तिळांपेक्षा ह्या विदाऊट पॉलिश तिळांना छान चव असते. तीळ हे सतत आपण हलवत राहायचे आहेत. थोडा कलर चेंज होईपर्यंत आणि खमंग अगदी वास येईपर्यंत तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता हे आपले तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, हलका सोनेरी रंग आलेला आहे. तीळ भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ते व्यवस्थित जर भाजले नाही तर चिक्कीची टेस्ट ही बिघडते, म्हणून तीळ व्यवस्थित भाजायला हवेत. आता आपण गॅस बंद करूया आणि हे तीळ काढून घेऊया. तीळ भाजून झाल्यानंतर आपल्याला गुळाचा पाक करायला घ्यायचा आहे. तर त्या अगोदर आपण हे पोलपाट लाटण्याला तूप लावून घेऊयात, कारण पाक झाल्या लगेच आपल्याला पोलपाटावरती चिक्की थापून घ्यायची आहे. त्यासाठी हे पोलपाट लाटणं आपण तयार ठेवायचं आहे. लाटण्यालाही आपण चांगलं तूप लावून घेऊया. हे असं पोलपाट तयार ठेवून आपण पाक करायला घ्यायचं आहे. आता इथे आता गुळाचा पाक करण्यासाठी आपण कढईत 1 चमचा तूप घेऊया. तूप गरम झालं जरा की आपण गुळ घालायचं आहे. ज्या मापाने 1 कप मी तीळ घेतले होते तर 1.5 कप आपल्याला गुळ घ्यायचा आहे. गुळ हा चिरून घ्यायचा आहे किंवा बारीक तुकडे करून घ्यायचा आहे. आणि हा स्लो गॅसवरतीच आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. चांगला सतत हलवत राहायचं आहे. तर 1-1.5 मिनटातच हा गूळ चांगला विरघळलेला आहे. जे खडे होते तेही विरघळले आहेत. तर असंच आपल्याला आणखीन 2-3 मिनटं गूळ शिजत ठेवायचं आहे. आता आणखीन 2 मिनटानंतर पाहिलं तर पहा कसा वरती फेस आलेला आहे. गुळाचा रंगही चेंज झाला आहे, सोनेरी कलर येतो आहे. आता आणखीन आपल्याला 2-3 मिनटं तरी हा पाक शिजवायला लागणार आहे. एकदा आपण चेक करून पाहूया. असं एखाद्या ताटलीमध्ये किंवा वाटीमध्ये हा पाक घेऊन तपासायचं. हे पाकाची गोळी होते का पाहायचं. ही पाक गोळी होते आहे. पण हा पहा असा खेचला जातो आहे पाक, म्हणजे हा चिवट आहे. म्हणून अजून 2 मिनटं तरी आपल्याला हा पाक अजून शिजवायला हवा. आपल्याला अगदी कडक पाक करायचा आहे. आणखीन 2 मिनटं हा पाक शिजून घेऊया आपण. आता आणखीन 1-2 मिनटानंतर आपण पुन्हा पाक चेक करूया. हे बघा चांगली गोळी होत आहे पाकाची. आणि जर ही गोळी जर असा टणकण आवाज येत असेल तर समजायचं की आपला हा पाक रेडी आहे. आता इथे या पॉईंटला आपण लगेच गॅस बंद करायचा आहे आणि तीळ टाकायचे आहे. हे फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. हा असा पाक होण्यासाठी आपल्याला बरोबर 6-7 मिनटं लागलेली आहेत. आता 1 मिनिट कमी जास्ती कधीतरी होऊ शकतं, कारण गुळाची क्वालिटी
जशी गुळाची क्वालिटी असेल त्यावर अवलंबून आहे पाक व्यवस्थित होण्याचं टायमिंग। तरी साधारण 6 ते 7 मिनटात अगदी व्यवस्थित हा पाक कडक तयार होतो। तर हे व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जे पोलपाट लाडणं आपण तयार ठेवलेलं आहे तूप लावून त्यावर हे आपल्याला पसरवायचं आहे। आता इथे पोलपाटावरती हे आपण मिश्रण घेऊया। चमच्याने जरा सारखं करून घेऊया। हे 1 मिनिट हे असंच आपण जरा ठेवूया। त्यानंतर आपल्याला ही चिक्की लाटण्याने लाटून घ्यायची आहे। आता 1 मिनिट झाल्यानंतर ही चिक्की आपण जरा लाटून घेऊया। लाटण्याला आपण तूप लावलेलंच होतं मगाशी। थोडं पातळ करून घ्यायचं। जेवढी अगदी छान पातळ होईल तेवढी चिक्की अगदी कुरकुरीत होईल। आता ही चिक्की आपल्याला गरम थोडी गरम असतानाच सुरीने कट करून घ्यायचं आहे। एकदम थंड झाल्यानंतर मग कट होणार नाही। अशा प्रकारे हे चौकोनी आपण तुकडे कट करून घेऊया। पण हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे आपल्याला चिक्क्या सोडवून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत हे असंच ठेवायचं आहे। आपण जेवढं चिक्कीचं मिश्रण केलं होतं ते पूर्णपणे ह्या माझ्या एका पोलपाटावरती राहिलं नाही, म्हणून मी हे असं चॉपिंग बोर्डवरतीही लाटून घेतलेलं आहे। अर्ध पोलपाटावरती घेतलं आणि अर्ध चॉपिंग बोर्डवरती असंही आपण लाटून ह्या चिक्क्या पाडू शकतो। आता ही चिक्की आपली पूर्णपणे थंड झालेली आहे। आता हे आपण काढून घेऊयात। पूर्ण थंड झाल्यानंतरच काढायचा प्रयत्न करायचा म्हणजे त्या व्यवस्थित निघतात। हे अगदी सहज अगदी सुटल्या जात आहेत आणि किती कुरकुरीत झालेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकताय। कटकन आवाज येतोय। अशा प्रकारे ह्या बाकीच्या सोडून घ्यायच्या आहेत। आता हे सर्व चिक्क्या मी काढून घेतलेल्या आहेत। अगदी छान मस्त कडक कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकता। मी एक तोडून दाखवते कसा कटकन आवाज आला। हे पहा अशी मस्त कुरकुरीत अशी चिक्की झालेली आहे। तर हे आपण काढून घेऊयात। खूप वेळ लागत नाही या चिक्कीसाठी, फटाफट होते। कमी वेळात अगदी मस्त कडक कुरकुरीत अशी ही चिक्की रेडी होते। अशी ही मस्त कुरकुरीत तिळाची चिक्की या संक्रांतीला नक्की करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा। आणि आपले चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे या पुढच्या माझ्या सर्व रेसिपींचे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल। पुन्हा भेटूया, धन्यवाद।